जाताना येताना गाडी बंद नमस्कार करतो त्या इमारतीला पण अशी इमारत जगाच्या पाठीवरती तुम्हाला कुठेही आढळणार नाही की त्याच्या एका मजल्यावरती जिथे दिदी राहायच्या जिथे आशातही राहतात आता तिथे राहत नाहीत परंतु राहायच्या जिथे पंडितजी राहतात जिथे उषातही राहतात जिथे मीनातही येऊन जाऊन असतात अशा त्या एका मजल्यावरती या देशातल्या चित्रपटसृष्टीची किंवा संगीत क्षेत्रातली वीस बावीस हजार गाणी आहेत मला नाही वाटत अशा प्रकारची वास्तू कुठे जगाच्या पाठीवर कुठे असेल आजही लता मंगेशकर असं म्हटल्यानंतर आपण अजूनही चाच पडतोय आपल्याला लता मंगेशकर सापडलेलाच नाही आहेत पंडितजींनी सांगितलं की आज दिदी असायला पाहिजे होते त्या गेल्या मला एक व्यक्ती भेटली ज्या दिवशी दिदी गेल्या त्या दिवशी मला एक मला एक व्यक्ती भेटली फार छान सांगितलं त्यांनी माझ्या घरीच आले होते ते बोलले अहो लता दिदींना पाहिलं आहे तुम्ही भेटलाय तुम्ही आम्ही नाही भेटलो आहे आम्ही ऐकत आलो ऐकत राहू आमच्यासाठी कुठे गेल्या पंडितजींचा संगीताचा प्रवास हा विलक्षण आहे मला खरं तर सांग या महाराष्ट्रामध्ये आज एक झी सारखी एक वाहिनी त्यांना गौरव देते खरं तर महाराष्ट्र राज्याने या सर्व लोकांना उचलून धरलं पाहिजे सांस्कृतिक गोष्ट काय असते सांगीतिक गोष्ट काय असते मी मध्यंतरी ज्या वेळेला एकदा पश्चिम बंगालला गेलो होतो बरं का नितीनजी मी ममता बॅनर्जींना भेटायला गेलो होतो त्यांच्या मंत्रालयामध्ये मी मध्यंतरी माझ्या एका मुलाखतीमध्ये पण बोललो होतो की त्या मंत्रालयामध्ये मी त्या वास्तूत गेलो लिफ्टचा दरवाजा उघडला आणि पश्चिम बंगालच्या मंत्रालयाच्या लिफ्टमध्ये किशोर कुमार यांची बंगालीतली गाणी लागली होती जो कोणी माणूस येईल आमच्या मंत्रालयामध्ये जो कुठच्याही भाषेचा असेल त्याने पहिली त्याच्या कानावरती भाषा गेली पाहिजे बंगाली आणि किशोर कुमारांसारखी व्यक्ती आज तिथे जन्माला आल्यानंतर आपल्या खरं तर महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये लागायला पाहिजेत लिफ्टमध्ये दिदींची आशा गाणी आशाताईंची गाणी पंडितजींची गाणी ही लागायला पाहिजे जो येईल त्याच्या कानावरती ती गोष्ट पडली पाहिजे नितीनजी आज इकडे आपण आहात म्हणून आपल्याला सांगतो आपण खूप मोठमोठे प्रोजेक्ट्स देशामध्ये करत असता एक प्रचंड मोठा असा प्रोजेक्ट करा या देशामधला की ज्याला तुम्ही लता दिदींचं नाव द्या तो इतका विलक्षण असा वेगळा तो प्रोजेक्ट असला पाहिजे की त्याला ते दिदींचं नाव शोभलं पाहिजे आज ही सर्व मंडळी सर्व कलाकार मंडळी मी अनेकदा माझ्या मी माझ्या मित्रांशी बोलत असतो माझ्या अनेक सहकाऱ्यांशी बोलत असतो की या देशामधले कलाकार या देशामधले संगीतकार या देशामधले गायक या देशामधले नाटक नाट्यक्षेत्र साहित्य कवी चित्रपटक्षेत्र ही सगळी जर मंडळी या देशामध्ये जर समजा नसती तर या देशात कधीच अराजक आलं असतं आपण या लोकांमध्ये गुंतून पडलो आपण यांच्यावरती प्रेम केलं आपण त्याच्यामध्ये आत शिरलो म्हणून इतर ज्या वाईट गोष्टी आहेत है ह्यांच्याकडे आपलं दुर्लक्ष झालं या लोकांचे आभार मानावेत ते कसे मानावेत हेच मला समजत नाही कधी कधी मी अनेकदा मंगेशकरांची गाणी ऐकत असतो इतक्या विविध प्रकारची गाणी मला वाटत नाही मा, मराठीमध्ये आजपर्यंत कधी कोणी दिली असतील हिंदीत पण मोजकेच मी आत्ता दिलीपरावांशी आणि बाई बाहेर सगळे भाई इथे बसले त्यांच्याशी मी बाहेर बोललो होतो मी म्हटलं ज्या वेळेला मी एक कार्यक्रम केला होता त्याच्या आधी मी एकदा ऐकलं होतं पंडितजींकडनं परंतु शिवतीर्थावरती ज्या वेळेला एक मी कार्यक्रम ज्या वेळेला दिदींचा केला होता तिथे दिदी आणि पंडितजी दोघेजणं हो त्यांनी एक बंदिश गायली होती अल्ला मी आजही ठामपणे सांगू शकतो की त्या त्या रसुल अल्लामध्ये ज्यावेळेला पंडितजी अल्ला ज्यावेळेला लावतात तो अल्ला एखाद्या मुसलमानाला देखील लावता येणार नाही इतका शुद्ध अल्ला पंडितजींकडनं लागला गेला होता तो जो सूर लागणं ज्याला म्हणतात मी अनेक गोष्टी त्यांच्याकडनं ऐकल्यात की सूर कसा लागतो सूर कसा असतो नेमका सूर काय असतो मी माझं भाग्य समजतो की मी त्या घरामध्ये अनेकदा वावरलो वावर मी नुसता वावरलो नाही बाय एकदा तर मी एका माझ्या कुठच्याही मुलाखतीमध्ये पण सांगितलं होतं की एकदा मी आणि दिदी आम्ही गप्पा मारत बसलो होतो नितीनजी आणि गप्पा मारता 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 तिथे अचानक बाहेरच्या हॉलमध्ये मीनातही आल्या आणि आम्ही गाण्यावरतीच बोलत होतो आणि गाण्यावरती बोलत असताना दिदी काहीतरी मिनातांशी बोलायला लागल्या की मीनाताई बोलल्या की नाही नाही दीदी दिदी हे असं नव्हतं तर त्या गाण्यामध्ये थोडीशी अशी हरकत होती हे बोलतो ना बोलतो एवढ्यात उशातही आल्या त्या बसल्या त्या त्याच्यामध्ये सामील झाल्या त्या काहीतरी त्या गाण्यावरती का बोलायला लागल्या एवढ्यात पंडितजी आले ते बसले ते सामील झाले ते बोलायला लागले बरं तर हे सगळे बोलत असताना आपण गप्पा बसायचं असतं एवढं भान आहे मला हे चालू असताना बाजूच्या परत दरवाजा बंद आशातही आल्या त्यात इथे जॉईन झाल्या आणि मग इथून दिदी बोलत आहेत इथून पंडितजी काहीतरी गाणं सांगतायत तिथून आशातही काहीतरी सांगत आहेत काहीतरी मीनातही सांगतायत उषातही बोलत आहेत हे सगळं मला असं वाटलं मी विंबल्डनची फायनल बघतोय असं <laughs> एकदा दोनदा निश्चित आणि मी मला मला बाकीच्यांच्या आयुष्यात असं झालं की नाही मला कल्पना नाही पण माझ्या आयुष्यामध्ये झालं मी खरंच मला भाग्यवान समजतो दिदींचा सहवास इतक्या वर्षांचा मला लाभला पंडितजींचा लाभला त्यांच्यामुळे काही संगीत समजू शकलं कळू शकलं समज समजण्याचा प्रयत्न करू शकलो सम्ज, आज त्या पंडितजींचा आज जीवनगौरव समारंभ आज सोहळा इथे आज साजरा होतोय जीवनगौरव याचा अर्थ फुलस्टॉप नव्हे आम्हाला पंडितजींकडनं अजूनही अनेक सांगीतिक अनेक गोष्टी आम्हाला हव्या आहेत त्यांच्याकडे अनेक पोतडी भरून अनेक गोष्टी आहेत त्या परत त्यांनी महाराष्ट्राला आणि देशाला द्याव्यात याही अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र